गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी, कारण यातच गम्मत खरी। बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, सुखकर्ता दुखहर्ता नमस्कार, मी निलेश। लोकमत फिल्मीच्या गजर बाप्पाचा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपल्यासाठी खास दिवस आहे, कारण की आजच्या आरतीसाठी खास पाहुणे आपल्या लोकमत फिल्मीच्या स्टुडिओत आले होते। ते म्हणजे ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे सर आणि अभिनेत्री मेघा धाडे। ताई, तुझं आणि सरांचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीच्या ऑफिसमध्ये। थँक्यू। आरती तर खूप दणक्यात झाली, ती एक वाईब आपल्याला मिळालेली आहे। आता गणेशोत्सव सुरू आहे, काय भावना आहे, कसा सुरू आहे गणेशोत्सव दोघांचाही? सर सांगतील, लेडीज फर्स्ट। सो ऑफकोर्स गणेशोत्सव हा असा एक उत्सव आहे की ज्याची आपण अगदी सगळेजण, म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात आतुरतेने वाट पाहिली जाते। माझंही तसंच आहे, माझ्याही घरी बाप्पा येतात 5 दिवसासाठी, त्यामुळे माझी तर एक वेगळीच लगबग सुरू झालेली असते। आणि घरचे बाप्पाही असतात, मित्रपरिवारातल्या सगळ्या बाप्पांना भेटायचं असतं। सो ती एक लगबग असते, उत्साह असतो, ती एक एनर्जी असते। आणि दरवेळेस एक मी वाट बघत असते की बाप्पाने यावेळेस माझा काय हट्ट पुरवला आहे बरं। कारण तर म्हणजे बाप्पाचं आणि माझं कनेक्शन असं आहे की बाप्पाला मी माझा सगळ्यात जवळचा मित्र मानते, आणि या मित्राशी मी नेहमी माझं हितगुज करत असते। सगळं काही जे काय मला वाटतंय, जे काय मला हवं आहे, मी त्याला सांगत असते। आणि बाप्पा एका चांगल्या मित्राप्रमाणे मला गाईडही करतो। माझ्या मनातल्या द्विधा मनस्थिती असतात, त्यांचं मला शंकांचं निरसन पण करून देतो, आणि मला काय हवं आहे, नको आहे, त्याकडेही छान लक्ष ठेवतो। सो गेल्या वर्षी बाप्पाला मी पहिल्यांदा असं म्हटलं की बाप्पा, आता मला पुढच्या वर्षापर्यंत ना एक मस्त छान अशी सिरियल करायची आहे, कारण मी माझा छोटा पडदा खूप मिस करते। कारण सुरुवातच मुळात तिथून झाली असल्यामुळे म्हटलं आता बस झालं, घरी आराम, आता मला एक छान शो हवा आहे, आता करायचा आहे। आणि योगायोगाने बघा,
बाप्पांच्या इथं म्हणजे असण्याच्या वेळेतच म्हणजे 16 तारखेला आमची सिरियल येते सावळ्याची जणू सावली. तर बाप्पा जायच्या आधीच आमचा शो ऑन एअर होतोय, तर यापेक्षा अजून मोठं बाप्पाकडनं काही देणं असू शकत नाही की मी अगदी मागते आणि बाप्पा देतो. त्यामुळे या वर्षीचा गणेशोत्सव आणि आणि खूपच खास आहे, स्पेशल झाला तुझा गणेशोत्सव, खूप स्पेशल झालाय. म्हणाले तसं गणेशोत्सव म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात असतो आणि दरवर्षी आपण जेव्हा विसर्जन करतो तेव्हा म्हणतो का गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तेव्हा आणि बाप्पा येतात लवकर. मला आठवते 1980 पासून मी आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे मी आम्ही पूर्वी प्रभादेवीला राहत होतो तिथे आम्ही मी स्वतः आमचा एक टोटल सार्वजनिक गणपती आम्ही स्थापित केला आणि तो मी जवळजवळ 28 वर्ष रन केला सिंगल हँडेड आणि इट वॉज अ रिअल म्हणजे मला नवल वाटतं त्यावेळेला काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं का इथे हे म्हणतं आणि मग एकेकाला कळत गेलं त्याचं महत्त्व आणि मग प्रत्येक जण त्याच्यात जॉईन झाला आणि मग कारवा बघताही गेला. आणि बाप्पाचं तसंच आहे, बाप्पा सगळ्यांना आकर्षित करतो आणि बाप्पांचं सगळ्यांवर प्रेम आहे, सगळ्यांवर त्यांनी कृपा ठेवावी, अखंड महाराष्ट्रावर समृद्धी आणावी अशी आपली बाप्पाचरणी. अगदी अगदी अगदी. मेघाताई तुला विचारेन की बाप्पा घरी असणं म्हणजे एखादं लहान मूल घरी असल्यासारखंच आहे आणि तुझं लहान मूल सोडून तू आता सगळ्या प्रमोशनच्या धावपळीत आहे, सगळीकडे जातीये आणि घरी जायची ओढही असणारच, ती भावना कशी आहे तुझी? आहेच आहेच, पण जे दिलंय ते बाप्पानेच दिलंय त्यामुळे त्याचाही मान राखणं आणि त्याचाही सन्मान ठेवणं अगदी गरजेचं आहेच, कारण बाप्पाकडे एवढ्या हट्टाने मागून घेतलंय जे, तर त्याचंही संगोपन करणं हे तितकंच आमचं कर्तव्य. कलाकार म्हणून तो जेव्हा एखादा प्रोजेक्ट करत असतो तोही त्याचं बाळच असतं आणि त्याचाही सांभाळ करणं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि प्रमोशन इज अ नीड ऑफ एन आर, ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि प्रमोशनाच्या निमित्ताने आम्हाला छान छान बाप्पांना भेट द्यायला मिळत आहे. म्हणजे आज लोकमत फिल्मीच्या बाप्पाला आम्हाला यायचा योग आला, नाही तर तुम्ही बोलवणार होतात का आम्हाला? अगदी अगदी बोलवत असतात, आम्ही आलो होतो तुझ्या गणपतीला. हो, लोकमत फिल्मी म्हणजे मला माझा परिवारच वाटतो, कारण मी जेही करते म्हणजे आता काही महिन्यांपूर्वी जस्ट 4-5 महिन्यांपूर्वी मी माझा नवीन बिझनेस व्हेंचर स्टार्ट केला, त्याची सुरुवातही लोकमत फिल्मीनेच करून दिली आणि लोकांपर्यंत त्याला पोहोचवलं, त्या बिझनेस व्हेंचरला. माझा विला मँगोज अँड सीशल्स जे कोकणातलं माझं विला आहे त्याचं होमस्टेमध्ये मी रूपांतर केलं आणि लोकमत फिल्मीने त्याही वेळेस मला भरभरून प्रेम दिलं, मला मोटिवेट केलं की छान करतेस आणि करत राहा. आणि बघा, लकीली आज प्रमोशनचा पहिला दिवस आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा इथूनच होते आणि सिरियलही तुझी दणक्यात चालणार अर्थातच. मी सर तुम्हाला विचारेन की आपण आल्यापासून जेव्हा गप्पा करतोय मला असं सतत तुमच्या मुंबईतल्या वाईब काहीतरी जाणवत आहेत किंवा मुंबईविषयी तुम्ही खूप बोलताय, खूप आठवणी सांगताय आणि आमच्या पिढीला तो कदाचित तो गणेशोत्सव माहीतही नसेल. मला तुमच्याकडनं ऐकून घ्यायचं की तुमचा लहानपणीचा गणेशोत्सव कसा होता? अरे खूप सुंदर असायचा. आम्ही आमच्या घरी गणपती कधीच नव्हता, कारण त्याला एक विशेष कारण होतं, पण गणपती आमच्या घरात घरात आमच्या रिलेशनमध्ये असायचा आणि दरवर्षी अनंत चतुर्दशीला माझी आत्या तिचं घर होतं सँडर्स ब्रिजवरती आणि त्या घराच्या तिच्या खिडकीतून सगळे गणपती पाहायला पाहिजे आणि विसर्जन आम्ही जाऊन आवर्जून आम्ही सगळी मुलं तिच्या त्यांच्या घरी संध्याकाळी 4 वाजल्यापासून ठिया मारून बसायचे आणि आम्ही पाहायचं लालबागचा राजा गेला, आमका मोठे मोठे गणपती. पण ते जी मजा होती ना ती खरंच आजही ती आहे आज खरं, पण तेवढा आपल्याला टाइम मिळत नाही तिकडे जाऊन तिकडे बसून ते पाहण्याचा, पण त्यावेळेला खूप आम्ही एन्जॉय केलं अगदी. आणि जेव्हा अशा सिरियलची गोष्ट येते तेव्हा कोठारे विजनने अनेक प्रयोग केले, त्यातला एक महत्वाचा प्रयोग होता तो म्हणजे गणपती बाप्पा मोर्या. म्हणजे गणपती बाप्पावरती पहिली मालिका सरांनी केली होती, ते आव्हान कसं होतं, त्याच्या काही आठवणी आहेत का की ते खूप ते कसं चॅलेंजिंग होतं? खूप मोठं आव्हान होतं आणि ते मी स्वतःला एक चॅलेंज दिली होती का तुला खोटं वाटेल पण गणपती बाप्पा जो कोणी दाखवलंय टेलिव्हिजनवरती असो किंवा सिनेमात असो त्याची सोंड कधीच फिरत नव्हती, तिची लटकलेली सोंड असायची, त्याला ते मास्क लावून ते लोक प्रॉस्थेटिक मेकअप करायचे. मी चॅलेंज घेतली होती की माझ्या गणपतीची सोंड हलणार आणि ती आम्ही हलवली आणि ती अशी हलवली का लोक चकित झाले आणि डेली सोप मध्ये इट वॉज नॉट अ जोक. ऍक्च्युली माझ्या पहिल्या डोक्यात प्लॅन होता का अॅनिमॅट्रॉनिक्सचा वापर करायचा आणि तो जो मुलगा होता आमचा त्यांनी खूप छान काम केलं होतं, त्याला आम्ही ते हे लावलं होतं सगळं आणि ते प्रोस्थेटिकनी त्याला ती सोंड लावली होती विच वॉज मूव्हिंग.
पण त्याचं वेट इतकं होतं ना की त्याला ते पेलवत नव्हतं. मग मी सांगितलं का नाही दिस चाइल्ड कॅनॉट बेअर दिस वेट. मग आम्ही डिसिजन घेतलं का ही आपण सोंड सी जीमध्ये बनवायची आणि आम्ही ग्राफिकली ती सोंड बनवली आणि अक्षरशः थ्रूआउट त्याला नुसते मार्कर्स देऊन आम्ही त्याला शूट केलं. आणि इट वॉज अ डेली शो पण इट वॉज अ चॅलेंज. माझ्या टीमचं पण कौतुक आहे. फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री टेलिव्हिजन सिनेमा वॉट एव्हर इट इज सोंड हल्ली ती अर्थात कोठारी विजयने अनेक प्रयोग केले. त्यातलाच एक सगळ्यात महत्वाचा प्रयोग आता येतोय झी मराठीवरती. त्याचं नाव आहे सावळ्याची जणू सावली. मिघाताई काय सांगशील नवी मालिका? हा 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 मी म्हणजे इतकी आता उत्सुक आहे ती आमची मालिका येणार आहे आणि एक्साइटमेंटला माझ्या लेवल नाही आता इतकं. कारण 13 वर्षानंतर म्हणजे अजून 1 वर्ष झालं असतं तर माझा वनवासच झाला कम्प्लीट. बट 13 वर्षानंतर मी पुन्हा मालिकेत येते. म्हणजे छोट्या पडद्यावर येऊन गेले बिग बॉसच्या रूपाने आणि दोन सीझन केले बिग बॉसचे. इतर रियालिटी शोजही केले पण रियालिटी शोज होते ते. डेली सोपला मी गेले 13 वर्ष मिस करत होते. सो फायनली येते आणि मला ना ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी निघाले ना शूटिंगला आणि मडालँडचा रस्ता धरला, यू वोंट बिलीव्ह, माझ्या डोळ्यात अश्रू होते. मला असं वाटत होतं की जणू काही मी गेले 13 वर्ष एका वेगळ्या जेलमध्ये होते आणि आता माझी सुटका झाली आणि मी जाते परत माझ्या घरी. म्हणजे माझ्याच घरातनं बाहेर पडताना मला असं वाटत होतं मी माझ्या घरी परत जाते. इट वॉज सो ओव्हरवेलमिंग आणि इतकं इमोशनल होतं माझ्यासाठी पहिलाच दिवस. आणि लकी माझ्या शूटिंगचा पहिलाच दिवस होता आणि आदिनाथ तिथं सेटवर हजर होता. माझा पहिला सीन होता आणि आदिनाथ वॉज देअर. त्याने बऱ्यापैकी तो सीन पण डिरेक्ट केला. सो इतकी छान आपला एक चांगला मित्र आपला सीन डिरेक्ट करतोय. प्लस कोठारी विजनसोबत काम करण्याचा कित्येक दिवसांपासून ना तो योग असा पुढे पुढे ढकलत चालला होता. कारण कोठारी विजनच्या प्रत्येक सिरियलसाठी मला बोलावणं आलं पण समहाऊ ते जमून आलं नाही. ते म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती यायला लागते आणि ती वेळ या वेळेस आली. म्हणजे इतकी अशी आली ना की आज लुक टेस्ट झाला आणि दुसऱ्या दिवशी शूटिंग सुरू. इतकं फास्ट प्रोसेस खरं तर कधी होत नाही. कारण चॅनलचे खूप हे असतात, एक लुक टेस्ट, दुसरा, तिसरा, चौथा, बऱ्याच टप्पे असतात त्याचे. पण दिस वॉज सो क्विक. म्हणजे जसं काही हा रोल माझ्यासाठी बनला होता आणि माझ्यासाठीच थांबला होता असं लिटरली वाटलं की आज लुक टेस्ट, उद्या शूट सुरू. इतकं छान. आणि कोठारी विजनसोबत काम करायला मला खूप एक्साइटमेंट होती. बिकॉज हिंदीत माझं पदार्पण जेव्हा झालं होतं तेव्हा बालाजी टेलर फिल्म्सनी झालं होतं. त्यामुळे ना एक छान क्वालिटी वर्क करण्याचा एक चटक लागली होती खूप चांगली. तर मी आतापर्यंत टेलिव्हिजनवर बऱ्याच वेळा दिसले नाही. त्याचं एक मेजर रिझन हे होतं की मी खूप चोखंदळ होऊन माझ्यासाठी चांगली भूमिकाच्या शोधात मी होते. मला दरवेळेस ना असं प्रश्न पडायचं की हे करावं की नाही करावं, करावं की नाही करावं. पण जसं मला सावळ्याची जणू सावलीमधला हा भैरवीचा रोल विचारण्यात आला, आमचे क्रिएटिव्ह हेड आहे कपिल इंगोळे, तर त्यांनी हा रोल जसा मला विचारला आणि ऐकवला, अगदी पहिले 2 मिनिट त्याने मला जेव्हा हे ब्रीफ दिलं म्हटलं कपिल आय एम डुईंग दिस, मला हे खूपच आवडलेलं आहे आणि खूप पॉवरफुल काहीतरी आहे. सो म्हटलं मला कमबॅक करायचं आहे, पण दमदार कमबॅक करायचं आहे आणि या सिरियलपेक्षा जास्त दमदार कमबॅक असूच शकत नाही असं मला वाटतं. सो मी खूप जास्त एक्साइटेड आहे आणि मला माहिती आहे की माझा हा माझा कमबॅक तर आहेच आहे. आणि प्रेक्षकांनी मला खूप मिस केलेलं आहे, जे मला त्यांच्या रोजच्या मेसेजेसमधनं कळायचं की ते मला टी व्हीवर बघण्यासाठी मिस करतात. तर मी सगळ्यांना सांगेन की येस, मी पुन्हा येते आहे परत, तुमच्या सगळ्यांसाठी परत येते. आमची मालिका ही अतिशय सुंदर मालिका आहे. एका विठ्ठल भक्त असलेल्या देवभोळ्या मुलीची ही गोष्ट आहे सावलीची आणि सगळ्यांना ती खूप आवडणार आहे. आणि मला यापूर्वी तुम्ही कधीही अशा रूपात बघितलेलं नाही आहे किंवा अशा रोलमध्ये तुम्ही बघितलं नाही आहे. अशा पद्धतीचं माझं हे कॅरेक्टर आहे. सगळ्यांना नक्की आवडणार आहे. तुमचं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद आमच्या या शोला, मला आणि आमच्या सबंध टीमला तुम्ही द्या, अशीच माझी सगळ्यांकडे अपेक्षा आहे, प्रार्थना आहे. आणि बाप्पाकडेही तीच प्रार्थना. अगदी, आणि तसं होणार आहे, होणार आहे. महेश सर, काय आहे मालिका आणि मेघाताईची निवड कशी झाली? मेघा केव्हापासून आमच्याकडे यायचा असा योग येता येता थांबत होता. फायनल झाली मेघा, पण आणि ते होत नव्हतं. आणि आता सगळे योग जुळून आले, बापाची कृपा आहे म्हणून ही सुंदर मालिका आम्हाला करायला मिळाली.
झीचा मी अत्यंत आभारी आहे का त्यांनी मला ही संधी दिली. म्हणजे जसं ही म्हणाली तर तिचा हा कमबॅक आहे तसा कोठारे विजनचा झी मराठीवर हा एक दमदार कमबॅक आहे आफ्टर जय मल्हार. जय मल्हार, बापरे, जय मल्हार म्हणजे महाराष्ट्राला वेड लावणारी मालिका. आमचा हा दमदार कमबॅक आहे आणि हा एक आगळा वेगळा विषय. प्रत्येक प्रोड्युसर म्हणतो माझा विषय वेगळा आहे, पण मी जेन्युअनली म्हणतो हा इतका वेगळा विषय आहे. त्याच्यामध्ये जो कॉन्सेप्ट आहे ना तो इतका म्हणजे डीप कॉन्सेप्ट आहे का ब्युटी इज नॉट, इट इज नॉट स्किन डीप, इट इज इनसाइड ब्युटी. मी तुमच्या आतलं सौंदर्य, तुमच्या मनातलं सौंदर्य हे सर्वात मोठं. म्हणजे आपली जी नायिका आहे ती दिसायला साधारण आहे, तिचा रंग पण गोरा नाही, डोळ्याला चष्मा आहे तिच्या, पण शी इज ब्युटिफुल. Yes. आणि दॅट इज सावळ्याची जणू सावळी. क्या बात आहे, क्या बात. मेघाताई तुझ्याकडे येईन. आम्ही प्रोमो बघितलाय मालिकेचा, अशी दमदार खलनायिका किंवा काय ग्रे शेडची नायिका आमच्या समोर येते का? हा, डार्कच आहे ती. ही एक जबरदस्त कॅरेक्टर आहे अशी. म्हणजे ऍक्च्युली मेघा इज द राईट कास्टिंग फॉर दॅट कॅरेक्टर. येस, बिकॉज यु नो लहानपणी मला बी नागिरेड्डी म्हणाले होते, ते माझ्या डोक्यात बसलेले वाक्य आहे का, कुठच्याही प्रोजेक्टसाठी casting is half the battle. Yes. And ite casting has been done. So we have won half the battle. Yes, the rest yes, of the battle bappa cha hatat hai. Yes, yes, yes. Jai Ganpati. Jai Ganpati bappa. Tula vicharaycha hota Bhairavi. Kay ahe Bhairavi ani kay mhanje ata tu tashi nahi ase amhalai maiti aahe. Tasa asnyasathi kay abhyas kelas, kashi tayari keli Bhairavi chi. Ani tata mala distay mhanje te work zalele aahe character. Promo madhe distay ide. Ho, actually tashi tayari mi sangitle ki agdi ekach divsat sagala ghadla. पण ते कॅरेक्टर ऐकतानाच ना इतकं छान मला समोर व्हिज्युअलाईज झालं की मी स्वतःला बघितलं त्या कॅरेक्टरमध्ये इमिजिएटली ऐकल्याबरोबर. आणि भैरवी ही एक खूप महत्त्वाकांक्षी आई आहे. म्हणजे जरी ती एक गायिका आहे, शास्त्रीय गायिका आहे, संगीताचं तिला खूप ज्ञान आहे, तिचं स्वतःचं एक गुरुकुल आहे आणि त्या गुरुकुलात तिने अनेक चांगले गायक घडवलेत, विद्यार्थी घडवलेत, स्वतःच्या मुलीलाही घडवण्याचा प्रयत्न करते आहे. सो एक फक्त आई नसून ती एक महत्त्वाकांक्षी आई आहे. आणि बाकी पुढे ते कॅरेक्टर काय करतंय आणि कसं होतंय ते सगळं तुम्हाला सिरियलमध्ये बघायला मिळणारच आहे. सगळंच इथं सांगू शकणार नाही, पण इतकं मात्र नक्की सांगेन की अशा रूपात, अशा ढंगात मला आजपर्यंत प्रेक्षकांनी पाहिलं नाही आहे. आणि कॅरेक्टर अतिशय मस्त आहे, दमदार आहे, जसं तुम्ही प्रोमोमध्ये बघितलं. आणि पैलू आहेत या कॅरेक्टरला अनेक, सो ते हळूहळू उलगडतील. ते मला आता इतक्यात सगळं सांगता येणार नाही तर सगळं सरप्राईज होऊन जाईल. पण तुम्ही मालिका बघा आणि तुम्ही म्हणाल की येस, अच्छा म्हणून मेघा इतके वर्ष थांबली होती फॉर हर कमबॅक, की असं काहीतरी मिळावं माझ्या नशिबात काहीतरी हे इतकं छान लिहिलेलं होतं. आणि तुझे चाहते त्या दिवसाची वाट पाहत होते, हे जगजाहीर आहे. तुझ्या चाहत्यांना तुला एका चांगल्या भूमिकेत बघायचं होतं आणि आता ती इच्छा पूर्ण होतीये. तुझ्या चाहत्यांची पण खूप एक्साइटमेंट आहे. सर, मालिका येते आहे आणि आता आपण मुलाखतीचा शेवट बाप्पाचा, म्हणजे मालिकेचा श्रीगणेशही आपण बाप्पाच्या गजराने करूया. yes. आणि आजच्या मुलाखतीचा शेवट करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.